आज बेळगाव येथे भूसुधारणा कायदा, एपीएमसी कायदा तसेच हेस्कॉमचे खासगीकरण रद्द होण्यासाठी राणी चन्नम्मा सर्कल ते मिनी विधान सौध बेळगावी येथेपर्यंत पदयात्रा व तिरडी मोर्चा काढून मिनी विधान सौध समोरील नॅशनल हायवे एक तास बंद करण्यात आला. ಇದು ಮರಣ ಶಾಸನ ರೈತರಿಗಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ, ನಿಮ್ಮ ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಇದು ಮರಣ ಶಾಸನ. ನೀವೇ ತಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ? ನೀವೇನಾದ್ರೂ ಮನುಷ್ಯರ ಕುಲ ಕುಟ್ಟಿದ್ದೀರಾ ಅಥವಾ ಹಂದಿ ಕುಲ ಕುಟ್ಟಿದ್ದೀರಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಾವ್ ಇವತ್ತು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಮಾನ್ಯ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರೇ ಎಚ್ಚೆತ್ಕೊಳ್ಬೇಕು. ನೀವೇನಾದ್ರೂ ಈ ಕಾಯ್ದೆನ ಹಿಂಗ್ ಪಡೆದೇ ಹೋದ್ರೆ ನೀವ್ ಎಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಿರೋ ಅಲ್ಲಿ ನಿಮ್ಮನ್ನ ಎಳೆದು ಹೊರಗೆ ತರುವಂತ ತಾಕತ್ತು ಈ ರೈತ ಸಂಘಕ್ಕೂ ಇದೆ, ಈ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ. यावेळी मिनी विधान सौधला कुलूप घालण्याचा प्रयत्न रयत संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. परिस्थिती गंभीर होत असताना आंदोलकांना पोलिसांनी बळाचा वापर करत संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली व नंतर सोडून देण्यात आले. यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे श्री चुन्नाप्पा पुजारी, राघवेंद्र नाईक, जयश्री गुरन्नवर, प्रकाश नाईक, राजू पवार, सुखदेव मगदूम, प्रकाश पुजारी, मंजुनाथ गडाडी, सुभाष चौगुले, कुमार मेस्त्री, संतोष कांबळे व कर्नाटक राज्य रयत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व इतर संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.